नमस्कार, मी विनय कंक। आपण पाहत आहे सांगली जिल्ह्याचे नंबर वन न्यूज चॅनल सडेतोड आणि पारदर्शक बालाजी न्यूज। पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील सर्व वित्तम बातम्या। सर्वात आधी पाहूयात हेडलाईन्स। 12वी परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल, विद्यार्थ्यांसहित पालकांमध्ये धाकधूक। सांगली मिरजेतील शिवसेनेची सर्व पदे रद्द करण्यात आली असून पदाचा गैरवापर करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करणार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगुडे पाटील यांची माहिती। बालाजी न्यूजच्या दणक्याने पलूस तालुक्यातील शेतकऱ्याला मिळाले घामाचे दाम, शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा झाले थकीत ऊस बिल। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेला अपयश, बालाजी न्यूजचे प्रतिनिधी नजीर बारगीर यांचा स्पेशल रिपोर्ट। गर्भलिंग तपासणी, गर्भपातास प्रोत्साहन देणाऱ्यांची माहिती कळवणाऱ्यांना बक्षीस देऊ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची माहिती।